Paru streaming pun mungkin leh. Ini mana? Save mana? Okay, ada yang dekani. Ini suruh jalan. Tak suruh atau apa? Beda ni. Good morning, Suprabhat Vidyarthi Mitranno. Check करो ना जी messages वगैरह. Good morning. येता नबी विषय इतिहास. Oh, good morning गौरव. Good morning. चला Vidyarthi Mitranno. मागच्या दशकेला आपण इतिहासाचे प्रकरण आठवे उद्योग व व्यापार. याबद्दल आपण बरीचशी माहिती घेतली. त्याच्या अगोदरच्या तासिकेला तुम्हाला पी व्ही जोशी सरांनी सुद्धा प्रकरणाची सुरुवातीची माहिती दिली. मागच्या तासिकेला आपण पाहिलं सायकल उद्योग, खादी ग्राम उद्योग, त्यानंतर शेती उद्योग आणि मग भारत सरकारचे धोरण. इथपर्यंतचा आपण अभ्यास प्रकरण आठव्यातला अभ्यासला आहे Vidyarthi Mitranno. आता आपण पुढे भारत सरकारचे धोरण म्हणजे भारत सरकारने 1972 मध्ये 318,000 लघु उद्योगाचं धोरण स्वीकारलं. म्हणजे 318,000 लघु उद्योगाच्या धोरणामध्ये मग कोणकोणते लघु उद्योग? तर पहा, सुरुवातीला आपण भारत सरकारच्या धोरणानुसार खनिज संपत्ती, वनस्पती संपत्ती, खनिज संपत्ती, त्यानंतर पाहणार आपण वनस्पती संपत्ती, वनस्पती वनसंपत्ती पाहणार. तर Vidyarthi Mitranno गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. मागच्या तासिकेला आपण प्रकरण आठवे उद्योग व व्यापार याचा अभ्यास करत असताना आपण खादी ग्राम उद्योग, शेती उद्योग पाहिला. भारत सरकारचे धोरणानुसार 318,000 लघु उद्योग जे सुरू झाले त्यामध्ये आता आपण पाहणार आहोत खनिज संपत्ती. तर Vidyarthi Mitranno खनिज संपत्ती बघा, देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. मग आपल्या देशात लोह, मॅग्नीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे आहेत. पा Vidyarthi Mitranno खनिज संपत्तीमध्ये काय, तर देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा आहे. आणि आपल्या देशामध्ये लोह, मॅग्नीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडलेले आहेत. हे आपण कसे पाहिलं, तर खनिज संपत्तीमध्ये लोह, मॅग्नीज, कोळसा यांचे साठे आपल्याकडे फार मोठे उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत वनस्पती संपत्ती. इयत्ता सातवीमध्ये आपल्याला खनिज संपत्तीबद्दल बरीचशी माहिती मिळालेली आहे. मग खनिज संपत्तीमध्ये बघा, खनिज संपत्तीमध्ये लोह, दगडी कोळसा इत्यादी जे काही दोन खनिज जे आहेत महत्त्वाचे यांचा साठा जास्त प्रमाणामध्ये आहे. यानंतर आपण पाहणार आहोत वनसंपत्ती. बघा वनसंपत्ती Vidyarthi Mitranno आजची काळाची गरज म्हणजे वन संपत्ती. म्हणजे जे जंगलं आहेत त्यांचं आपण काय केलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. मग आता सरकारने ज्याची काळजी घेतली पाहिजे असं आहे का? नाही. केंद्र शासन, राज्य शासन यांनीच या वनसंपत्तीची काळजी घेतली पाहिजे का? नाही. तर आपला सुद्धा मोठा सिंहाचा वाटा वनसंपत्ती सांभाळण्यासाठी आहे. कारण का? तर जंगले असतील तरच आपण आपल्याला जेही काही निसर्गाकडून मिळतं ते अगदी योग्य प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने मिळेल. अन्यथा जर वन नष्ट झाले तर संपूर्ण म्हणजे आपल्याला सर्वीकडे प्रदूषणयुक्तच राहावं
लागेल. विद्यार्थी मित्रांनो, वनसंपत्ती ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. तर आपण या वनसंपत्तीकडे आता वळूया. बघा, वनसंपत्ती वनस्पतीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही जंगले राखीव ठेवलेली आहेत. मग जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात. बघा, जंगल जपण्याचं काम कोण करतं? राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक लोक. मग स्थानिक लोक म्हणजे कोण? स्थानिक लोकांमध्ये आपण आलो. तिथं राहणारे, ज्या ठिकाणी जंगल आहे तिकडचे तर स्थानिक लोक करतात, परंतु तरी सुद्धा आपलं कर्तव्य आहे. मग आपलं कर्त आपण आता तुम्ही म्हणणार की आपण का त्या जंगलाच्या ठिकाणी राहतो का? नाही. जरी आपण त्या जंगल वनांच्या जंगलांच्या ठिकाणी राहत नाही, तरी सुद्धा आपल्या आवारामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या घराच्या बाजूला जर एखाद दोन झाडं असतील, त्या 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 झाडांची काळजी घेणं कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. जंगलातच राहून जंगलाची काळजी घेणं म्हणजे वनसंपत्तीची काळजी घेणं आहे का? नाही. तर आपल्या अवतीभोवती, आपल्या परिसरामध्ये, आपल्या घराजवळ एखादं झाड असेल तर त्या झाडाची काळजी घेणे, त्या वृक्षाची काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या एक झाडाजवळ अजून एखादं झाड लावून जर आपण आणखीन झाडं जर वाढवली तर त्याची जी त्यापासून जो काही मिळणारा ऑक्सिजन आहे, जेही काही आहे, त्याचा उपयोग कोणाला होणार आहे? आपल्याला होणार आहे. म्हणून केवळ जंगलात राहून जंगलाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य नाही, तर आपल्या घराभोवती, आपल्या परिसरामध्ये, आपल्या दारात कुठेही एखाद दोन झाड असेल, त्या झाडांमध्ये, त्या वृक्षांमध्ये वाढ करणे, त्याची काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आहे. तर चला आता पाहूया वनसंपत्ती. वनसंपत्तीवर आधारित उद्योगासाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवलेली आहेत. मग जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात. मग आता बघा, बांधकाम, कागद, वृत्तपत्र, कागद, रेशीम, काडीपेटी, औषधी वनस्पती, मध, लाक, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योगांसाठी जंगले आवश्यक आहेत. बघा, जंगलवर किती उद्योग आधारित आहेत, जंगलावर किती लघु उद्योग आधारित आहेत. तर पहा, बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडीपेटी, औषधी वनस्पती, मध, लाक, रंगकाम या सर्वांसाठी काय आहे? एक कच्चा माल म्हणून जंगले उद्योगासाठी काय आहे? ती आवश्यक आहेत. म्हणजे बघा, जंगल उद्योगासाठी का आवश्यक आहे, आणि त्याही पेक्षा जर वृक्ष राहिले, झाडं राहिली, तर जी काही आपल्या जमिनीची धूप होते ती कमी प्रमाणामध्ये होईल, आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळेल. म्हणजे बघा, या जंगलांमुळे किती आपला मानवाचा किती फायदा आहे, परंतु आपल्या थोड्याशा स्वार्थासाठी मानव जंगलतोड करत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपल्या वाढदिवसाला आपण एकतरी झाड, एकतरी वृक्ष लावला पाहिजे. हां, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत मत्स्य उद्योग. पा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर मत्स्य उद्योग. मग मत्स्य उद्योगामध्ये आपण पाहणार खनिज संपत्ती पाहिली, वनसंपत्ती पाहिली, आता आपण पाहणार आहोत मत्स्य उद्योग. आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उद्योग. मग मत्स्य उद्योगामध्ये बघा, नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे. लक्ष द्यायचे, नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्य उद्योग उत्पादन होते. मग बघा, या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी, जुन्या बंदराचा विकास
त्यानंतर मत्स्य बीज उभवणी केंद्रे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. बघा आता मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठे फ्रीज घेऊन त्याच्यामध्ये मत्स्य उद्योग केला जातो. त्यानंतर ठिकठिकाणी तळी कालवे सरोवरे नद्या यामध्ये सुद्धा मत्स्य बीजची उभवणी केंद्र म्हणजे मत्स्य बीज टाकून मत्स्य उत्पादन केलं जातं. म्हणजे मत्स्य उत्पादन म्हणजे आता तुम्हाला माहीतच असेल की गोड्या पाण्यात म्हणजे मासे, मग ह्या माशांचा उद्योग सुद्धा आज सर्वात मोठा उद्योग आहे. विद्यार्थी मित्रांनो, केवळ समुद्रामध्ये नदी तळी सरोवरे कालवे येथेच मासे मिळतात असं नाही, तर छोटी छोटी तळी तयार करून त्यामध्ये मत्स्य बीजचे उभवणीचे केंद्र तयार केले, ठिकठिकाणी ते केंद्र तयार करून मत्स्य उद्योगाला फार मोठा वाव मिळत आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये असे व्यवसाय चालवले जातात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा उद्योग पर्यटन उद्योग. पहा विद्यार्थी मित्रांनो, भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यटन व्यवसाय विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन व्यवसाय जर आपण म्हटला तर आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी आपण न्यूज वगैरे इथे बातम्या वगैरे पाहत असताना आपल्याला कळतो की ठिकठिकाणी पर्यटन स्थळे आहेत. आपल्याला पर्यटन आपण भूगोल विषयाचा अभ्यास केलेला आहे. भूगोल विषयाच्या अभ्यासामध्ये आपल्याला पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत आणि जास्त प्रमाणामध्ये कोणकोणत्या ठिकाणची थंड हवेची ठिकाणे ही जास्त मोठी पर्यटन स्थळे आहेत. त्यानंतर जास्त हिमाच्छादित प्रदेशाचा जो काही भाग आहे तिकडचा अंदमान निकोबारचा भाग म्हणजे असे मोठमोठे जे प्रेक्षणीय स्थळं आहेत ही पर्यटन स्थळं म्हणून ओळखली जातात. मग अशा पर्यटन स्थळांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लघु उद्योग असतात. मग पर्यटन स्थळांचे उद्योग जर आपण पाहायला घेतलं तर भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्म यांची प्रार्थनास्थळे तीर्थक्षेत्रे नद्यांचा संगम किल्ले लेणी आहेत. यामुळे देश परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येतात. आता आपण मोठमोठ्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलो नाही तीर्थक्षेत्र वगैरे. आता एखाद्या विद्यार्थी जर आपल्या आईवडिलांबरोबर कुठं तीर्थक्षेत्र ठिकाणी गेला असेल तर ठीक आहे, परंतु आपण सहसा आपल्या शाळेची सहल वगैरे जाते तर लेणी किल्ले वगैरे अशा त्या आपल्या शाळेची औरंगाबादचा दौलताबादचा जो काही किल्ला आहे तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर अजिंठा वेरूळच्या लेण्या पाहिल्या आहेत. मग पर्यटन व्यवसाय तिथे काय चालतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी आपण जातो. तिथं आपण पाहतो बरेचसे लोक आपल्याला विचारायला येतात तुम्हाला गाईड पाहिजे का. गाईड म्हणजे काय? मार्गदर्शन करणारा. त्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ठिकठिकाणी स्टॉल लावलेले असतात. जी वस्तू आपल्याकडे 10 रुपयाला मिळते ती तिथं 20 रुपयाला मिळते. उदाहरणार्थ साधे तुमचे पॉपिन्स वगैरे तुम्ही जे खाता ते पहा, जे आपल्याकडे 10 रुपयाला मिळतं ते तिथे 20 रुपयाला मिळतं. म्हणजे केवढा मोठा उद्योग या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी लोक करत असतात आणि केवढी त्यांची कमाई होत असते. आणि मग काय असतं, आपण ज्या ठिकाणी फिरायला गेलेलो असतो आपल्याकडे मोजकाच आपण काही साहित्य नेलेलं असतं, कारण प्रवास म्हटलं की जास्त प्रमाणामध्ये साहित्य न्यायचं एवढं ओझं म्हणून आपल्याकडे मोजकं असतं. म्हणजे जेव्हा आपल्याला भूक लागते किंवा आपल्याला पाणी वगैरे प्यायचं, साधी बिस्लेरीची बॉटल जर आपल्याकडे 15-20 रुपयाला मिळत असेल तर तिकडं 25-30 रुपयाला मिळते. आपल्याला तहान लागलेली असते, पर्यायी दुसरं काही नसतं, त्यामुळे ते आपल्याला घ्यावंच लागतं. भूक लागलेली असते, पर्यायी आपल्याकडे खाऊ संपलेला असतो म्हणून आपल्याला खाऊ घ्यावाच लागतो. म्हणजे पा असे छोटे छोटे लहान लहान लघु उद्योग अशा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी खूप प्रमाणात असतात. त्यानंतर गाईड म्हटलं म्हणजे मार्गदर्शन करणारा. जर समजा आपल्याला अजिंठा वेरूळच्या ज्या काही लेण्या आहेत त्यांची पाहणी आपल्याला करायची आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की त्या लेण्या आहेत पण त्या लेण्या कोणत्या काळातल्या आहेत, कोणाच्या आहेत,
कशामुळे आहेत, कोणी तिथे कोरीव काम केलेलं आहे आणि कोणत्या लेणीतून कोणतं चित्र आपल्याला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं असतं आणि त्याची माहिती आपल्याला नसते. जरी आपण ते माहिती पुस्तक घेतलं तरी तिथून आपल्याला माहिती पुस्तकातून काय एवढी माहिती मिळणार आहे, परंतु तिकडे गेल्यानंतर जी काही तिकडचे जे काही मार्गदर्शन करणारे गाईड लोक असतात ते आपल्याला, मग त्यांना आपल्याला पैसे द्यावे लागतात, मग ठरवावं लागतं 500 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, मग त्यांचं तासावर असते, अर्धा तास, एक तास वगैरे, मग त्याप्रमाणे आपण त्यांना पैसे देतो आणि मग त्या पर्यटन स्थळाची, त्या लेण्यांची वगैरे माहिती देतो. मग ते आपल्याला योग्य त्या प्रकारची व्यवस्थितपणे माहिती देत असतात, कारण तो त्यांचा तिथे काय झालेला असतो, त्या प्रेक्षणीय स्थळांचा त्यांचा काय झालेला असतो, अभ्यास झालेला असतो, त्यामुळे ते आपल्याला माहिती देतात. ही लेणी कोणत्या काळामध्ये कोणत्या राज्याचं कोणतं चित्र दाखवते, त्या लेणीतून आपल्याला काय संदेश मिळतो, त्याचं कोरीव काम कोणत्या म्हणजे किती हजारो वर्षापूर्वी झालेलं आहे, कोणत्या बादशाने काय केलं, म्हणजे प्रत्येक बारीक लहानात लहान गोष्ट ते आपल्याला तिथं मार्गदर्शन करत असतात आणि ते मार्गदर्शन करण्याचे ते पैसे तिथे घेत असतात. म्हणजे हा त्यांचा तो काय झाला, तिकडचा एक व्यवसाय झाला. तर चला पाहूया पुढे विद्यार्थी मित्रांनो. तर भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, नद्यांचा संगम आहे, किल्ले लेणी आहेत. मग यामुळे देशा परदेशातील लोक भारताला पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. मग पर्यटन विकास हा महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या सोयीसुविधा केल्या जातात. मग या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. मी आताच तुम्हाला माहिती दिली की अशा ठिकाणी राहण्याची सोय, खाण्याची सोय, म्हणजे हॉटेल व्यवसाय जो काही आहे तो जास्त प्रमाणामध्ये चालतो. मग पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मार्गदर्शन म्हणजे गाईड ज्याला आपण म्हणतो, मार्गदर्शन करणारा, अशा वेगवेगळ्या पर्यटनाच्या ठिकाणी ते लोक असतात आणि काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाही, मग त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात आणि यातून त्यांना रोजगार उपलब्ध होतो. आता बघा, बरेच लोक स्वतःच्या गाड्या घेऊन प्रवास करत असतात, परंतु काही असा दुर्गम भाग असतो की तिथे सराईत जे काही गाड्या चालवणारे लोक असतात त्या भागातले तेच त्या ठिकाणी गाडी चालवू शकतात. आपल्यासारखे जर पहिल्यांदाच जाणारे लोक असतात त्यांना त्या ठिकाणी गाडी चालवता येत नाही, कारण बरेच डोंगराळ भाग असतो, मग वळणावळणाच्या घाटातल्या वाटा असतात आणि तिथून गाडी चालवणं मग काही आपल्यासारख्यांना होत नाही, कारण आपण तिकडं सरईत नाही, आपल्याला त्या भागाची सवय नाही, सरळ रस्त्यावर आपल्याला गाडी चालवायची सवय असते. मग अशा ठिकाणी जे काही स्थानिक लोक तिकडचे सरईत लोक असतात ते मोबदला घेऊन आपली गाडी मग तिकडे लावायची आणि त्यांच्या गाड्यांमध्ये बसून मग जे काही ती पर्यटन स्थळं आहेत ती पाहायची आणि मग त्यांना आपण तो मोबदला द्यायचा. म्हणजे पहा, म्हणजे व्यवसाय जे काही उपलब्ध, रोजगार कुठून कसा मिळवायचा, ज्याच्या अंगी मेहनत करण्याची कुवत असते तो कशाही पद्धतीने रोजगार उपलब्ध करत असतो. मग अशा ठिकाणी साधं चिंच बोरं विकणारे लहान लहान मुलंसुद्धा दिवसभरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून घेतात. पहा, मग पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार उपलब्ध होऊ शकतो, म्हणून पर्यटन उद्योग हा फार मोठा उद्योग आहे. सध्या कोविडमुळे प्रत्येक उद्योगाला माघार घ्यावी लागलेली आहे आणि आता जनजीवन सुरळीत होण्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे लोक आता घराबाहेर पडायला लागलेली आहेत, परंतु येत्या 7 ते 8 महिन्यांमध्ये जेही काही वेगवेगळ्या ठिकाणचे व्यवसाय आहेत, पर्यटन व्यवसाय, मत्स्य उद्योग, खनिज, म्हणजे बऱ्याच व्यवसायांना ह्या कोविडमुळे 6 ते 7 महिने लोकांचं बऱ्याच प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, लोकांना रोजगार उपलब्ध झालेला नाही, परंतु आता जनजीवन सुरळीत होण्याच्या वाटेवर आहे, लोक घराबाहेर पडायला लागलेली आहेत, म्हणून छोटे छोटे जे काही व्यवसाय आहेत ते सुरू झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, व्यापार आयात व निर्यात. व्यापाराची आयात आणि निर्यात कशा पद्धतीने, तर बघा 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली.
आणि त्यामुळे भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. पहा 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची जी काही आवश्यकता आहे ती त्यामध्ये आयातमध्ये मोठ्या प्रमाणावर काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. आणि भारताच्या आयातीमध्ये यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते आणि औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. मग भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली आणि भारताच्या निर्यातीमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलामध्ये आयात निर्यात शिकलेलो आहोत. मालाची आयात निर्यात म्हणजे एखाद्या देशामध्ये एखादं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर ते उत्पादन केवळ त्याच उत्पादनावर तो देश प्रगती करू शकतो का? नाही. तर मालाची, विचारांची देवाणघेवाण या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तरच देश प्रगती करू शकतो. मग अशा पद्धतीने ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जे उत्पादन होतं त्या ठिकाणी आणि दुसऱ्याकडे असलेलं उत्पादन ह्या दोघं उत्पादनांची एकमेकांकडे केलेली आयात निर्यात त्यामुळे जनजीवन सुरळीत होतं, प्रत्येकाला आवश्यक लागणाऱ्या वस्तू मिळतात. मग त्यामध्ये बघा 1951 नियोजनाची जेव्हा सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर जेव्हा वाढली तेव्हा भारताच्या आयातीमध्ये यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते व औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होता. मग भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली आणि भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पात्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश झाला आणि अशा पद्धतीने मालाची आयात निर्यात होऊन देशाच्या प्रगतीमध्ये वाढ झाली. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत अंतर्गत व्यापार. तर पहा भारताचा अंतर्गत व्यापार. विद्यार्थी मित्रांनो, भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो. मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही बंदरे महत्त्वाची आहेत. अंतर्गत व्यापारामध्ये कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, त्यानंतर कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, खनिज संपत्तीमध्ये लोह आणि दगडी कोळसा याचा कशा प्रमाणामध्ये मोठा साठा, त्यानंतर लोह, मॅग्नीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे आपल्याकडे कशा पद्धतीने सापडले, त्यानंतर वनसंपत्तीची आपण काय काळजी घेतली पाहिजे, केवळ केंद्र सरकार आणि राज्य शासन यांनी वनाची काळजी न घेता स्थानिक लोकांनीसुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे. मग केवळ तिकडं ज्या ठिकाणी वन आहेत त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी काळजी न घेता आपल्यासारख्यांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला, आपल्या अवतीभोवती परिसरामध्ये असणाऱ्या जे काही वृक्ष आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यामध्ये आपण काय केली पाहिजे, वाढ केली पाहिजे. त्यानंतर मत्स्योद्योग, नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यामध्ये मिळणारे जे काही मासे आहेत ते सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्य उत्पादनचा व्यवसायाला संवर्धनासाठी बंदर उभारणी, त्यानंतर जुन्या बंदरांचा विकास, मत्स्य बीज केंद्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आली आणि अशा पद्धतीने मत्स्य उत्पादनाला चालना मिळाली. त्यानंतर पर्यटन उद्योग. मग पर्यटन उद्योगामध्ये भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. ठिकठिकाणी आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे धर्मियांचे वेगवेगळ्या धर्मियांची म्हणजे जातीपंथाच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांची धर्मियांची काय आहेत प्रार्थनास्थळे आहेत. त्यानंतर ठिकठिकाणी जर आपण
पाहिलं पर्यटन व्यवसायामध्ये तर आपल्याकडे तीर्थक्षेत्र आहेत, नद्यांचा संगम आहे, किल्ले आहेत, लेणी आहेत, त्यामुळे देशा परदेशातील लोक काय तर भारतामध्ये पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे अशा पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक गाईड असतात आणि काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात, यातून त्यांना रोजगार उपलब्ध होतो. त्यानंतर आपण आयात निर्यात पहिले 1951 नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीमध्ये यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधी इत्यादी वस्तूंचा जास्त प्रमाणामध्ये समावेश आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली आणि भारताच्या निर्यातीमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चांबळे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा मग समावेश झाला. त्यानंतर अंतर्गत व्यापार. अंतर्गत व्यापाराचं जर पाहिलं तर भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो. त्यानंतर मग इत्यादी मार्गाने चालत असला तरी मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही जी ही काही बंदरे आहेत ती महत्त्वाची आहेत. आणि अंतर्गत व्यापारामध्ये पहा, अंतर्गत व्यापारामध्ये कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया आणि मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. मग अशा पद्धतीने देशातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो. पहा, जर देशाची प्रगती, देशातील लोकांची प्रगती, उद्योगधंदा, राहणीमान हे जर चांगल्या पद्धतीने असेल तर त्या देशाचा जो काही प्रगती आहे, जीवनमानाचा जो काही दर्जा आहे तो उंचावलेला असतो आणि त्यामुळेच मग देशाची प्रगती होत असते. यानंतर जो काही त्याचा भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला पाहूया. आता काय म्हणू सर इथं? 30 मिनिट.